नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. वावेघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत बीपीसीएलच्या मार्फत सुरू असलेल्या खोदकामाला ग्रामपंचायतीने विरोध केलाय. दांड रसायनी रस्त्यालगत वावेघर हद्दीत बीपीसीएल कंपनीचे केबल टाकण्यासाठीचे खोदकाम सुरू केल्याने वावेघर ग्रामपंचायतीने सुरू असलेल्या कामास प्रतिबंध करून काम थांबवले आहे. बीपीसीएल कंपनीकडून वावेघर ग्रामपंचायतीला कोणतेही कागदपत्र अथवा परवानगी न घेता काम सुरू केल्याने वावेघर ग्रामपंचायतीकडून कंत्राटदाराला काम बंद करण्यासाठीचे सूचनापत्र देखील देण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशी ठेकेदाराकडून काम बंद न झाल्याने वावेघर ग्रामपंचायतीकडून परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने खोदकाम बंद करण्यासाठी मोठ्या संख्येने जमाव जमवून निदर्शने करण्यात आली. यावेळी जमलेला जमाव पाहून कोरोना आजाराची कोणालाही भीती नसल्याचं चित्र पाहावयास मिळाले. ग्रामपंचायतीचे थकित कर बीपीसीएल कंपनीकडून येणे बाकी असल्याने आमचा हा लढा असल्याचे वावेघर ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. शिवाय हा लढा बीपीसीएल आणि एचओसी कंपनीने बुडवलेला कर मिळवण्याच्या दृष्टीने सुरू असल्याचेही वावेघर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय चव्हाण, उपसरपंच विलास माळी यांच्यासह ग्रामपंचायत कमिटीने बोलताना सांगितले. वादळवारा न्यूज ब्युरो रसायनी. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.